सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। माननीय अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे, माननीय केंद्रीय मंत्री संजयजी धोत्रे, मंदाताई, माधवीताई, विनायकजी आणि उपस्थित सर्वच माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला माझा परिवार, आताच माननीय आशिषजींनी जो ठराव मांडला, या ठरावाला अनुमोदन देत असताना मला विशेष आनंद होतोय की देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात हे ऐतिहासिक कायदे पारित होत असताना तुमच्या आशीर्वादाने मी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याची साक्षीदार होते याचा मला अभिमान आहे। CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट हा कायदा नवीन नाही, 1955 मध्ये जो कायदा झाला त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली, त्याच्यामध्ये सुधारणा झाली आणि आत्ता हा कायदा झाला तो नागरिकता संशोधन विधेयक 2019 म्हणजे CAA। आत्ता आशिषजींनी सांगितल्याप्रमाणे परत एकदा थोडा इतिहास समजून घेणं त्याच्यासाठीच गरजेचं आहे की हा कायदा का झाला आणि ज्या पद्धतीने आज जाणीवपूर्वक राजकीय हेतूने विरोधक होतोय, विरोधक विरोध करण्याचा प्रयत्न करतात, तर मला वाटतं तुम्ही आम्ही सगळ्यांनी हा इतिहास त्यांना ठणकावून सांगितला पाहिजे। भारत आणि पाकिस्तान यांची दुर्दैवाने धार्मिक आधारावर फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानामध्ये जे अल्पसंख्याक हिंदू असतील, शीख असतील आदी अल्पसंख्याक यांना संरक्षण देण्याची भूमिका राष्ट्रपती महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मांडली होती। पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी 1950 मध्ये पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांनी 1950 मध्ये करार केला। आता हा करार झाला आणि पंडित नेहरू हे सेक्युलर असे नेते होते, तरी देखील त्यांनी केवळ अल्पसंख्याक असा उल्लेख का केला हा प्रश्न काँग्रेसने याचं उत्तर द्यावं असा प्रश्न माझा सुद्धा आहे। आसामच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंदू शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी वेळ पडल्यास कायद्यात सुधारणा करू असं सुद्धा संसदेत त्यांनी सांगितलं, परंतु केवळ राजकीय स्वार्थासाठी ती वेळ येऊ दिली नाही आणि वर्षानुवर्ष तो प्रश्न तसाच ठेवला। त्यानंतर 1963 साली तत्कालीन पूर्व पाकिस्तानात हिंदूंवर दबाव आणला जातोय असे सुद्धा वक्तव्य त्यांनीच केलं, पण मग आता पंडित नेहरू हे जातीयवादी होते का? ते हिंदू मुस्लिम भेद करणारे होते का? त्यांना हिंदू राष्ट्र घडवायचं होतं का असा प्रश्न आपण सगळ्यांनी आता काँग्रेसला करावा असं माझं मत आहे। काँग्रेसने नेहमीच संविधानाला मानणारा पक्ष आहे असं सांगतात, मग जम्मू काश्मीरमध्ये भारतीय संविधान लागू करण्यापासून त्यांना कोणी रोखलं होतं हा सुद्धा प्रश्न विचारला गेला पाहिजे। CAA हा ऍक्ट घटनेला धरून आहे, याच्यामुळे घटनेचा कुठल्याही समानतेवर कुठल्याही अन्य कोणत्याही तत्वाचं उल्लंघन होत नाही। जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानामधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या छळाचा मुद्दा लावून धरला होता, त्यावरून त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा त्याग केला होता आणि ह्या अल्पसंख्याकांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी त्यांनी सातत्याने भूमिका ठेवली आणि तीच भूमिका
जाहीरपणे आज आम्ही पण मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हा आमचा धर्मग्रंथ आहे असे आमच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी, माननीय गृहमंत्री अमितजी शहा, माननीय अध्यक्ष नड्डाजी यांनी वारंवार सांगितलं, जाहीरपणे सांगितलं आणि त्याच्यानुसारच आज CAA ची वचनपूर्ती होते. परंतु काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी मात्र त्यांची भूमिका बदलली. मी विशेष करून सांगते, त्यांनी त्यांची भूमिका बदलली आणि या कायद्याच्या विरोधात गैरसमज पसरवायला सुरुवात केली आणि म्हणून CAB CAA हे आपण जाणून घेऊ. CAB सिटिझनशिप अमेंडमेंट बिल, हे बिल म्हणजे ड्राफ्ट, कायद्याचं जे ड्राफ्ट तयार होतं, जे संसदेत प्रस्तुत झालं, जे राज्यसभेमध्ये 125-99 आणि लोकसभेमध्ये 311-80 या बहुमताने आणि चर्चा करून, सविस्तर चर्चा करून आणि लोकशाही मार्गाने पास झालं, त्यानंतर 12 डिसेंबर 2019 माननीय राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि तो कायदा झाला आणि त्याचं नाव बनलं CAA, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट. हा कायदा नागरिकत्व देण्याचा आहे, कोणाचं नागरिकत्व काढण्याचा नाही. भारतातील आमच्या मुस्लिम नागरिकांवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही, झालेला नाही, हे वारंवार आदरणीय मोदीजींनी स्पष्ट केलं आहे. माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी 4-4 तास त्यांच्या भाषणातनं वारंवार विरोधकांना समजावलंय. म्हणून सर्वांनी हा कायदा व्यवस्थित समजून घेतला, अभ्यासपूर्वक समजून घेतला, जाणून घेतला, तर मला वाटतं विरोधक जे गैरसमज पसरवण्याचं काम करतायत यात ते कधी यशस्वी होणार नाही. या CAA चे उद्देश काय आहेत, तर जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथील अल्पसंख्याक, मग ते हिंदू असतील, शीख असतील, बौद्ध असतील, पारसी, जैन, ख्रिश्चन, यांच्यावर धर्माच्या नावावर प्रचंड अत्याचार झाला, महिलांवर प्रचंड अत्याचार झाला, हे सर्व भारतात आले आणि त्यांनी जे 31 डिसेंबर 2014 आधी आलेले त्यांना नागरिकत्व देण्याचा हा कायदा, या कायद्याचं देशाभरात स्वागत देखील झालं. या कायद्याचं स्वागत झालं पण कुठेतरी ते विरोधकांना रुचलं नाही, कारण 370 कलम रद्द झालं, ऐतिहासिक निर्णय घेतला, आमच्या जम्मू काश्मीर लडाखमधील नागरिकांना न्याय दिला, त्याचा राग, कारण 3 तलाक रद्द करून आमच्या मुस्लिम भगिनींना न्याय दिला, त्याचा राग, श्रीराम मंदिराचा, भव्य मंदिराचा प्रश्न मार्गी लावला जे आमच्या करोडो देशवासियांचं स्वप्न आहे, त्याचा राग, आणि म्हणून हा राग काढायचा कुठे, तर तो कुठेतरी गैरसमज करायचा. या कायद्याविषयी ज्यांनी वाचलं नाही, अभ्यास केला नाही, त्यांना भडकवायचं आणि मग असा सर्व राग या CAA च्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने राजकीय डाव म्हणून केला जातोय. कारण वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले हे प्रश्न लोकशाहीच्या मार्गाने माननीय मोदीजी यशस्वी झाले त्याचा राग म्हणून आज विरोधकांकडून गैरसमज केला जातो, परंतु तो तुम्ही आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, क्योंकि अनेकता में एकता इस देश की शान है, इसीलिए मेरा भारत महान है. हा अपप्रचार केला जातो की CAA मुळे आमच्या मागासवर्गीयांवर, आमच्या आदिवासींवर अन्याय झाला, त्यांचं आरक्षण गेलं, असा गैरसमज केला जातोय. मला हे सांगायचं आहे की ज्या 370 रद्द केल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधल्या
माझ्या मागासवर्गीयांना आदिवासींना वर्षानुवर्ष जो हक्क मिळत नव्हता तो हक्क मिळून देण्याचा प्रयत्न केला आहे हे आपण सांगितलं पाहिजे. काल परवा टीव्ही बघत असताना न्यूजवर काँग्रेसच्या नेत्या आदरणीय प्रियंका गांधी सीए विरोधात आंदोलकांची भेट घेत होत्या. परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की ज्या रांची झारखंडमध्ये 7 आदिवासींची निर्घृणपणे हत्या केली गेली तिथे तुमचं सरकार आहे तिथे का गेल्या नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं. आदिवासींविषयी कळवळा फक्त दाखवून नाही तर तो कृतित्व करण्याचं काम आदरणीय मोदीजी आणि त्यांच्या सरकारने केलंय हे इथे मी इथे सांगते. आज माझी एवढीच विनंती आहे की या माध्यमातून आपण सर्वांनी सीए विषयी घराघरामध्ये जनजागृती केली पाहिजे, गैरसमज दूर केले पाहिजे. गावागावातून आज अभिनंदनाचे ठराव होत आहेत. आपण सगळ्यांनी मिळून ह्या सीए बिलाचं समर्थन करून आदरणीय मोदीजींचे आभार मानूया. आणि थोडंसं NPR म्हणजे काय, तर NPR म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन. हे एक रजिस्टर आहे, याच्यात सर्वे आहे, याच्यात डाटा आहे. आणि हे सुद्धा 2010-11 UPA सरकारने केलेलं होतं, NPR केलं. परंतु आता परत भूमिका बदलली. त्यांनी केलं तर चालतं पण आपण केलं तर चालत नाही अशी भूमिका आहे. याचा उद्देश एवढाच आहे, NPR चा उद्देश एवढाच आहे की हा डाटा कुठल्याही विकास कामांसाठी ज्या योजना बनवतात त्या योजना बनवण्यासाठी हा डाटा उपयोगात येणार नाही. उदाहरणार्थ घराच्या योजना असतील, महिलांसाठीच्या असतील, शिक्षणाच्या योजना असतील, हा डाटा त्याच्यासाठी गरजेचा आहे. म्हणून हे NPR होणं गरजेचं आहे. या विकासाच्या योजना नक्कीच तळागाळापर्यंत आमच्या सर्वांपर्यंत गरीब वंचितांपर्यंत पोहोचवण्यात यावा हाच याचा मागचा हेतू. आणि म्हणून NPR आहे ते होणं गरजेचं आहे. शेवटी एवढंच सांगते की सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा मूल मंत्र घेऊन देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी देशाच्या अखंडतेसाठी देशाच्या एकात्मतेसाठी जे धाडसाचे निर्णय घेत आहे त्यांचे आपण सर्वजण मनपूर्वक अभिनंदन करूया आणि या ठरावाला अनुमोदन देऊया. धन्यवाद. नफरत बुरी है न पालो इसे, नफरत बुरी है न पालो इसे, दिलों में खालिश है निकालो इसे. न मेरा न तेरा, न इसका न उसका, ये सबका वतन है संभालो इसे, ये सबका वतन है संभालो इसे. जय हिंद, भारत माता की जय. धन्यवाद.